सकाळच कामावर जायला निघालो, मग नंतर लक्षात आलं माझे सॉक्स लॉन्ड्रीमध्ये आहेत. काल वॉश केले होते पण बघितलं तर सॉक्स अजून ओलेच होते. आधीच एक तर उशीर झाला होता, त्यात परत हे सॉक्स सुकले नव्हते. काल हे हीटरचं बटन ऑन करायला विसरलो त्यामुळेच ते सुकले नाहीत. म्हणून आता सॉक्स लवकर सुकवण्यासाठी एक जुगाड केला, त्यांना आता इस्त्रीवरती सुकवतो. तसे माझ्याकडे अजून सॉक्स आहेत पण त्या आतमध्ये बॅगेत आहेत, त्यांना काढायला गेलं तर अजून उशीर होईल. आणि तुम्ही पण असं कधी जुगाड केलात का कमेंटमध्ये सांगा. मी सकाळच एवढा स्ट्रगल करून कामावरती आलो आणि आज नॉनव्हेजमध्ये आहे बीफ. तुम्ही कोणी बीफ बघितला नसाल तर बघून घ्या, कारण आपण मराठी लोक असलं बीफ वगैरे काय खात नाही. मी पण शीपवरती आल्यावरच पहिल्यांदा बीफ बघितला. शीपवर फक्त 5-6 लोकच बीफ खाणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही बीफ बनवतोय आणि मी त्यांच्यासाठी बीफ चॉप बनवतोय. आणि चॉप कापून झाल्यानंतर ह्या हॅमरने त्यांची चांगली पिसं निघेपर्यंत पिटाई करायला लागते, तरच ते चांगले शिजतात, नाहीतर मग ते रबरसारखे एकदम कडक कडक होतात. चला आता हे चॉप पिटाई करून एकदम रेडी आहेत आणि हे बनवायला आम्ही कायम वेगळीच भांडी वापरतो.